टोमॅटोला सुगीचे दिवस 600 रुपये जाळीने विक्री. काही दिवसांपूर्वी टोमॅटोचा लाल चिखल झाल्याचं आपण रस्त्यांवरती पाहिलं, मात्र आता या टोमॅटोला सुगीचे दिवस आलेले आहे. संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक गावच्या रमेश वाकळे या शेतकऱ्याला टोमॅटो आता लखपत करणार आहे. अहमदनगरच्या रमेश वाकळे यांनी सीझनटा कंपनीच्या वाणाची लागवड करत ती यशस्वी जमवून दाखवली आहे. मागील काळात टोमॅटोची जाळी ही 2500 ते 4000 पोहोचली होती, त्यानंतर पुन्हा टोमॅटोचे बाजार भाव हे कोसळले आणि आता पुन्हा एकदा 600 रुपयाने टोमॅटोची जाळी जाऊ लागली आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीसे हसू मिळत आहे. लोकांनी रोडवरती फेकल्याचं आपण बघितलं होतं, आता नक्की काय परिस्थिती आहे काय सांगाल? काय झालं, गेल्या वर्षी December ते 15 May पर्यंत पूर्ण मार्केट पडलेलं होतं, अक्षरशः म्हणजे भाऊच नव्हता त्याला. बर. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी लावगड ह्यावेळेस कमी केली आणि व्हायरसचं प्रमाण लय होतं, तिरंगा होता, प्लास्टिक व्हायरस होता, भरपूर व्हायरसचं प्रमाण असल्यामुळं लोकांनी लावलं नाही. ही मी जी आता जी व्हरायटी लावली सीझनटा कंपनीची 6 व्हरायटी, मी केला प्रयत्न लावण्याचा तर ते थोडंसं यशस्वी झाल्यासारखं वाटतंय. याच्या अगोदर तुम्ही टोमॅटो करत होते? भरपूर 4-4 एकर टोमॅटो केलेलं आहे. बर. आता किती नक्की गळीत कसं याला? 1.25 एकर क्षेत्र आहे, 1-2000 कॅरेट जायला पाहिजे असं अंदाजे. किती याला खर्च झाला तुमचा? 2-1 लाखापर्यंत मजुरीसह खर्च. किती उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे? आता उत्पन्न 2-1000 कॅरेट मिळावा एवढी अपेक्षा आहे. काय बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल? आता काय प्रयत्न करीत राहायचं, बाकी काय, शेती एक पीक कमवून देतं दुसरं घेऊन जाते, प्रयत्नात राहायचं, दुसरं काय. शेतकऱ्यांची सगळ्यांची अवस्था वाईट आहे, काय सांगणार शेतकऱ्यांना, थोडे प्रयत्न करायचे बाकी काय. तुमचं नाव सांगा? माझं नाव रमेश वाकळे. लोकनायक न्यूज